माय मगासेवकर, तुमचे स्वागत असा माझ्या आजच्या ब्लॉगान. आज आम्ही येल्या ब्रह्मकर्मळे सत्तर या गावान. हांगा एक ब्रह्मदेवाचे देवूळ असा, ते पळोवया आणि तिची हिस्ट्री जाणून घेऊया. ही देवळा कडली वाट असा आणि ही तळये कडली वाट असा. आता आम्ही पहिले देवळाकडे या. ही ती ब्रह्मदेवाची तळी. हंगासली एक सुंदरशी हिस्ट्री असा, ती तुमकां हंगासले प्रोवीस सांगतले. माझे नाव संदीप पांडुरंग केळकर, हंगासले रहिवासी. जवळजवळ आमच्या आजापासून म्हणजे जवळजवळ 100 वर्षापासून आमची परंपरा असा, पूजा आमच्याकडे असा, पूजेची जबाबदारी ह्या देवाची. आणि हे भारताचे ब्रह्मदेवाचे एक ठराविक मंदिर असेल, दोनच असतात मोठी अशी. तुले हे एक मंदिर, दुसरे मंदिर असा राजस्थान. आणि ब्रह्मदेवा चतुर्मुख ब्रह्मदेव, चार तंडा असतात, तीन समोर असतात, एक फाटल्यात असतात. त्याच्यानंतर एका हातीन त्याच्या कमंडलू असा, एका हातीन माळ असा, अक्षमाळ जपमाळ, एका हातीन ग्रंथ असा, दुसऱ्या हातीन पळी असा. तसेच त्याच्यानंतर वरती ऋषी असा वरती, त्याच्यानंतर गायत्री आणि सावित्री हे दोन हे असतात, दोन मूर्ती असतात. त्याच्यानंतर ब्रह्मदेव हो हे सगळे जग निर्माण केले, सगळी सृष्टी निर्माण केली. ताका लागून ज्यो हंगासर फुलां म्हणा किंवा वृक्ष, पशु पक्षी असे सगळ्या तरेचे हे हंगासर बघूंक मेळटा. उदाहरणार्थ हांगा मगर असा, मगर, त्याच्यानंतर हस्ती असा, सिंह, त्याचे प्रतिमा, सगळ्या तरेचे प्रतिमा सायडीन असे प्रभावळी तुमकां बघूंक मेळटले. तिथे वाहन हंस असतात, ताका लागून हंसाची जोडी वरती दोन हंस असतात, दोन जोडी आणि सकल पायापर्यंत दोन जोडी असतात. त्याच्यानंतर दुसरी सांगतले म्हटल्यास हंगासर पुर्तुगीजांचे आक्रमण झाले गोव्याचे, जवळजवळ 400-500 वर्षा लांबी होते. त्यांना पुर्तुगीजांनी हंगासर धर्मच्छळ करता सुरुवात केली. धर्मच्छळ म्हणजे हिंदूंची देवळां म्हणा किंवा त्यांना त्यांचे धर्माचे हे करतले, अत्याचार करतील, त्यांचे धर्म त्यांचं बदलून त्यांना भाग पाडतो, अशा तऱ्हेचे अत्याचार केले. आणि त्यांना ओल्ड गोवा म्हणून असा म्हणजे थंयसून ह्यो मूर्ती, बरेचशो मूर्ती लोकांनी भक्त आपापल्या खंयतरी अशें सुरक्षीत उरपाक जाय म्हणून सायडीक हाडल्यो. आनी हांगा जंगल आसलें एकदम, ताका लागून ही हांगासर मुर्ती हाडल्यो. अशें इतिहास जवळ जवळ ह्या गोश्टी 400-450 वर्षां जातली. आणि त्यांनाच्या ही मूर्ती हांगासर आहे, त्यांना जंगल असले. त्याच्यानंतर गोवा स्वतंत्र झालो, त्याच्यानंतर हांगासर तिचे व्यवस्थित हांगासर देऊळ बांधले. डिसेंबरात हा उत्सव जाता, त्या उत्सवात खूप लोक येतात, हांगासर 2-3 हजार लोक येतात उत्सवात. आणि त्यांना हांगा एक मोठी जत्रा जाता मोठी. पहिलीचे जाणते आमचे सांगा आमकां काय तर ब्रह्मदेवाची मूर्ती हांगातली न्हू, ती हाडल्या खुशून तरी ब्राह्मणाच्या सपनान जाणत्यांनी सांगल्यान म्हाका व्हर हांगा दवरूं नाका म्हणून तशी हाडली. थंय एक पाणी आसा, तितो ब्राह्मण रावलो, आपल्या काय तरी भाजी भाकरी खाल्ल्या आनी न्हिदलो. न्हिदलो म्हणटकीर ताका ती न्हीद लागली, सपनान हो जालो परत आनी म्हाका हांगाच दवर, म्हाका व्हरो नाका करून म्हणून मानलो. ताका जालो झाडां झुडपां मोठी आसली हांगा खूब, ती मानलो. तो गांवांत गेलो, गांवांत सांगल्यान की अशी ती मुर्ती आपूण हाडल्या, ती अशी स्थापन हांगा करा. स्थापन केलो जाल्यार मागीर ते हळूहळू काय नळे घातल्यांनी खूप कशी केल्यांनी खोपीन ताका दवरल्यांनी मागीर प्रमाणे सगळ्यांनी जमून ताचो हळूहळू हळू उत्सव करूंक सुरवात केली. समरत्ना वाड मागीर मालदूर म्हणून करूंक लागले. आतां आतां हेणे देवूळ बांदलें, ह्या मंत्र्यान मेळ्ळें, तेणी मदत केली, अशी करून आतां मोठो कार्यक्रम जाता. पुरोहितांनी जी तुमकां म्हायती सांगली तितून तुमकां आनीक म्हायती समज जाणून घेवपाक जाय, तुमी ब्रह्मपुराण घेवचें. हे संदीप पांडुरंग केळकर यांच्यांनी बरयलां, हें तुमकां ह्या ब्रह्मदेवाच्या मंदिरांत मेळटलें.